आपण रोज जे अन्न खातो जेवतो ते आपल्याला कुठून मिळतं बरं? आपण दुकानातून आणतो. दुकानात कुठून येतं? बरोबर, शेतकऱ्याकडून. आपण रोज जे जेवतो ते आपल्यापर्यंत येण्यासाठी अनेक लोकांनी खूप कष्ट घेतलेले असतात. कसे ते बघूया. शेतकरी शेतात धान्य पेरतात. त्यासाठी आधी पेरणीची योग्य वेळ त्यांना ठरवावी लागते. भारतातील शेतीचे मुख्य दोन हंगाम म्हणजे काळ असतात, एक खरीप आणि दुसरा रब्बी. जून ते सप्टेंबरमध्ये भारतात पाऊस पडतो. ऑक्टोबरपर्यंत शेतीची कामं चालतात. जून ते ऑक्टोबर या काळाला खरीप हंगाम असं म्हणतात. ऑक्टोबर ते मार्च या काळात परतीचा पाऊस असतो, म्हणजे पावसाळा संपतानाचा पाऊस. पावसाचे जे पाणी जमिनीत मुरते त्या पाण्याचा तसेच दवाचा उपयोग करून त्या पाण्यावर वेगवेगळी पिकं घेतली जातात. या हंगामाला रब्बी हंगाम असं म्हणतात. याशिवाय उन्हाळ्यातही काही पिकं घेतली जातात, त्यांना उन्हाळी पिकं असं म्हणतात. अशा प्रकारे योग्य वेळी योग्य ती पिकं घेतली जातात. योग्य पिकाची निवड केल्यानंतर आधी जमिनीची मशागत केली जाते. उत्तम बियाणं निवडली जातात. पेरणी केल्यावर पीक कापेपर्यंत म्हणजे कापणीपर्यंत योग्य ती काळजी घ्यावी लागते. खते देणे, तण काढून टाकणे, कीड होऊ नये म्हणून औषध फवारणी करणे, अशी शेतीची बरीच कामं असतात. पीक मोठं झाल्यावर कापणी, मळणी, साठवण आणि बाजारात माल नेणे अशी कामं करावी लागतात. कमी पावसाच्या प्रदेशात पाण्याची वेगळी व्यवस्था करावी लागते. पिकाला आवश्यक तेवढे पाणी द्यावे लागते. अशा प्रकारे सगळी कामं केल्यावर आपल्याला भाज्या, फळं आणि धान्य मिळतं. पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करत असत. शेतकरी आणि त्याच्या घरची माणसं बैलाची मदत घेऊन सर्व कामं करत असत. आता नांगरणीपासून कापणीपर्यंत अनेक कामं यंत्रांच्या मदतीने होतात. बियाणं तयार करतानाही आधुनिक पद्धत वापरतात. पूर्वी एका हंगामातील बियाणं पुढच्या हंगामासाठी जपून ठेवत असत. आता शास्त्रज्ञांनी सुधारित बियाणं तयार केली आहेत. ती किडीपासून संरक्षण करतात. कमी पावसातही जास्त उत्पादन देतात आणि पिकाची वाढही वेगाने होते. बियाणात जसा आत्ताच्या काळात फरक पडलाय, तसा सिंचनातही म्हणजे शेताला पाणी देण्याच्या पद्धतीतही फरक पडलाय. पूर्वी पाटाच्या पाण्यानं शेताला पाणी देत असत. ते पाणी जमिनी जिरल्यामुळे आणि बाष्पीभवनामुळे वाया जात असे. आता धरणं बांधून नदीचं पाणी अडवतात. या पाण्याने भूजल म्हणजे जमिनीतील पाण्याची पातळीही वाढते. ठिबक सिंचन ही सुद्धा आधुनिक पद्धत आहे. यात बारीक नळ्यांद्वारे पिकाच्या फक्त मुळाशी पाणी दिले जाते, त्यामुळे पाणी वाया जात नाही. तुषार सिंचन पद्धतीत पिकांवर कारंजाद्वारे पाणी उडवले जाते. खतांमध्ये आत्ताच्या काळात खूप फरक पडलाय. पूर्वी पालापाचोळा, शेणखत, लेंडी खत, हिरवळीचे खत, कंपोस्ट खत यांचा वापर केला जाई. हे सगळे नैसर्गिक घटक होते. रासायनिक खतांचा शोध लागल्यानंतर त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जाऊ लागला. आता रासायनिक खतांचे तोटे लक्षात येऊ लागले, त्यामुळे जमिनीचा कस कमी होतो. अशा जमिनीतून धान्य कमी मिळते हे आता लक्षात येऊ लागलंय. आपल्याकडे जे धान्य येतं ते नैसर्गिक खतांचा वापर करून पिकवलंय की रासायनिक हे शोधून काढा. त्यासाठी आई वडील, शिक्षक, दुकानदार यांच्याकडून माहिती घ्या. आपल्याला तहान नसताना कोणी पाणी प्यायला लावले तर चालेल का? नाही ना. तसेच पाणी प्यायलो तर त्रास होईल का? नाही. तसेच पिकांसाठी पाण्याचा अतिवापर केला तर ती जमीन क्षारपड होते, म्हणजे तिच्यात जास्त क्षार निर्माण होतात.
नदीकाठच्या धरणांच्या क्षेत्रातील जमिनी क्षारयुक्त झाल्या, त्यांची सुपीकता कमी झाली आहे, अशा जमिनी परत कसदार करण्यासाठी जास्त खर्च येतो, म्हणून पाण्याचा अतिवापर टाळायला पाहिजे. आता तुमच्या लक्षात आलं ना की शेत उगवण्यासाठी किती गोष्टी महत्त्वाच्या असतात. एवढी सगळी काळजी शेतकऱ्याने घेतली की धान्य चांगलं उगवतं आणि मग आपल्याला जेवायला मिळतं. आपण काय शिकलो? भारतात पिकांचे 2 ते 3 हंगाम असतात. पेरणीपासून कापणीपर्यंत आणि आपल्याकडे धान्य येईपर्यंत अनेक कामे शेतकरी करतात. पूर्वी नैसर्गिक घटकांचा उपयोग करून शेती केली जात असे. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती केली जाते. बियाणे, खते, सिंचन अशा सर्वांमध्येच आधुनिक यंत्रे आणि तंत्रज्ञान यांचा वापर केला जातो. रासायनिक खतांचे दुष्परिणाम लक्षात आल्यावर माणूस आता परत नैसर्गिक घटकांकडे वळू लागलाय. योग्य बियाणं, योग्य खते, पाण्याचा योग्य वापर, आवश्यक ती काळजी घेतल्यावर पीक चांगलं येतं. स्वाध्याय. शेतकरी करत असलेली शेतीतील कामे क्रमाने लिहा, फरक लिहा, नैसर्गिक खते आणि रासायनिक खते, पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती, ठिबक सिंचन पद्धती आणि तुषार सिंचन पद्धती. 3. भारतातील पिकांचे हंगाम लिहा.